हॅलो माय डिअर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज चॉईस फिलिंगबद्दल डिस्कशन करणार आहोत. नीट 2021 जे 2022 काउन्सिलिंग होणार आहे त्याबद्दल चॉईस फिलिंग करताना कुठले फॅक्टर्स लक्षात असावे, एकदा केलेली चॉईस फिलिंग परत चेंज करता येते का, खूप सारे क्वेश्चन आहे जे मला कमेंट सेक्शनमध्ये चॉईस फिलिंगबद्दल येत आहे. चॉईस फिलिंगची डेट कधी येणार, सर्व क्वेश्चन आहे. व्हिडिओला स्टार्ट करूया. या अगोदर फ्रेंड्स, ज्यांनी चॅनलला शेअर केलेले नसेल त्यांनी चॅनलला एकदा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला हे सर्व काउन्सिलिंग रिलेटेड व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स, जो तुम्ही मला सपोर्ट देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. आमचा फर्स्ट क्वेश्चन, चॉईस फिलिंग कधी स्टार्ट होईल? तर 8 जानेवारीला जी मेरिट लिस्ट पब्लिश होईल, त्यानंतर महा CET सेलकडनं नवीन अपडेट येईल काउन्सिलिंग रिलेटेड. परंतु ऑल इंडिया कोटाचे जोपर्यंत काउन्सिलिंग होणार नाही त्या अगोदर तर महाराष्ट्रातील काउन्सिलिंग होणे थोडं अवघड आहे. परंतु वेट करूया, 8 तारखेला नक्कीच याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला कळेलच. आज 6 जानेवारीला जे OBCEWS रिझर्वेशनचं जो अपडेट आहे त्याबद्दल सुप्रीम कोर्टमध्ये हिअरिंग आहे, ती झाल्यानंतर ऑल इंडिया काउन्सिलिंगसुद्धा लवकरच सुरू होईल. त्यानंतर महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग स्टार्ट होईल, चॉईस फिलिंगची डेट लवकरच पब्लिश करण्यात येईल महा CET सेलकडनं. यानंतर सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन, चॉईस फिलिंग एकदा केली त्यानंतर चॉईस फिलिंग आपल्याला चेंज करता येते का? तर माय डिअर फ्रेंड्स, एकदा आपण चॉईस फिलिंगला जे सबमिट केले, जे आपण प्रिफरन्स ऑर्डर एकदा सबमिट केला, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 4 राऊंड होईपर्यंत कुठलाही चेंजेस करता येत नाही. मीन्स एकदा जे फायनल केले तेच आपले लास्टपर्यंत फायनल असेल. मग आपल्याला जर एखादं कॉलेज अलॉट झालं आणि जे आपल्याला नको आहे तरीसुद्धा नाईलाजाने आपल्याला जर ते आपल्या प्रिफरन्स लिस्टमध्ये टॉपला कॉलेज असेल तर ते कॉलेज आपल्याला घ्यावेच लागेल, नाही तर पूर्ण प्रोसेसमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल. मग आपल्याला यामध्ये आयुषमध्ये सुद्धा जाता येत नाही, ना MBBS, BDS, आयुष कुठल्याच कोर्समध्ये आपल्याला यावर्षीच्या 2022 काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. चॉईस फिलिंग करताना सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर हाच आहे की आपण कुठले कॉलेज निवडतो ते इम्पॉर्टंट आहे. जर कदाचित काही वेळ असं असतं की MBBS कॉलेज आणि फिजिओथेरपी BMS कॉलेज, काही काही कॉलेजचे नाव सेम असतं, आपण कुठले कॉलेज निवडतो आहे त्या कॉलेजचा कोड काय आहे हे सर्वांनी अगोदर बघून घ्यावे. मग ते कॉलेज फिजिओथेरपीचंसुद्धा सेम नावाने असू शकतं, BMAचंसुद्धा सेम नावाने असू शकतं आणि MBBSचंसुद्धा सेम नावाने असू शकतं, परंतु त्यांचे कोड हे वेगवेगळे असतात. त्यामुळे सर्वांनी चॉईस फिलिंग करताना हा इम्पॉर्टंट फॅक्टर लक्षात ठेवावा. जर कदाचित फिजिओथेरपीचं कॉलेज तुमच्याकडनं चुकीने टाकण्यात आलं, जर ते टॉपला असेल, जर ते तुम्हाला भेटून गेलं, तर त्या खालचे कुठलेच कॉलेज तुम्हाला निवड करता येणार नाही आहे. मग तुमची इच्छा असो किंवा नसो, इच्छा असूनसुद्धा तुम्हाला प्रोसेसमधून बाहेर पडावं लागेल आणि यावर्षी सर्व प्रोसेसमधून तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, चॉईस फिलिंग करताना कुठलं कॉलेज आपण निवडतो आहे त्या कॉलेजचा कोड काय आहे हे सर्वांनी बघून घ्यावे आणि त्यानंतरच चॉईस फिलिंग करावे. हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, सर्वांनी लक्षात असायला हवा, नाहीतर यावर्षीच्या काउन्सिलिंगमधून आपण बाद होऊन जाऊ, नेक्स्ट इयरच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला जावे लागेल नाईलाज नसताना, किंवा जे कॉलेज आपल्याला अलॉट झालं तेच कॉलेज आपल्याला घ्यावं लागेल. सर्वांनी लक्षात ठेवावे माय डिअर फ्रेंड्स. ह्यानंतर कॉलेज चॉईस फिलिंग कशाच्या बेसिसवर ठरवतात? तर माय डिअर फ्रेंड्स, प्रत्येक स्टुडंट वेगळा विचार करून कॉलेज चॉईस फिलिंग ठरवत असतो. काहींचा क्वेश्चन असतो फी स्ट्रक्चर रिलेटेड, ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंटमध्ये जवळपास सर्व कॉलेजेसची फीज सारखीच असते, त्यामुळे स्टुडंट गव्हर्नमेंटमध्ये तर त्यांच्या रँकिंगनुसार ठरवतात. त्यानंतर
सेमी गवर्नमेंटमध्ये फीजनुसार काही स्टुडंट ठरवतात, ज्यांना फीज थोडं प्रॉब्लेम असेल ते त्यांच्या फीजनुसार प्रिफरन्स ऑर्डर ठरवतात. परंतु सेकंड ज्यांची सिटी बघतात स्टुडंट की आपल्यापासनं किती दूरवर सिटी आहे आणि आपल्याला ती परवडेल की नाही परवडेल, त्यानुसारसुद्धा चॉईस फिलिंग स्टुडंट ठरवतात. त्यानंतर काही स्टुडंट जे सेमी गव्हर्नमेंटमध्ये आहे, फी स्ट्रक्चर तर इम्पॉर्टंटच आहे, इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा बघतात, कॅम्पस कुठल्या कॉलेजचे कॅम्पस कसे आहे त्यानुसारसुद्धा चॉईस फिलिंग स्टुडंट करत असतात. हे सर्व फॅक्टर्स असतात. कोण कशाच्या बेसिसवर चॉईस फिलिंग करणार आहे ते ज्याचा प्रश्न असतो. त्यामुळे चॉईस फिलिंग ही सर्व स्टुडंटची सारखीच असेल असं नाही आहे, किंवा रँकिंगनुसारच असेल असंही नाही आहे. ते प्रत्येकाची सिच्युएशन काय आहे त्यानुसार चॉईस फिलिंग सर्व स्टुडंट करीत असतात. मग ती फीज असो किंवा कॅम्पस असो किंवा त्या कॉलेजची टीचिंग स्टाफ असो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवून स्टुडंट चॉईस फिलिंग करीत असतात. मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजची रँकनुसार प्रिफरन्स ऑर्डर किंवा एक लिस्ट घेऊन येईल, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBSसाठी एक लिस्ट घेऊन येईल, त्यानंतर BMS आयुषमध्ये सुद्धा स्टुडंटला हेल्प होईल अशा कॉलेजची एक प्रिफरन्स लिस्ट मी घेऊन येईल. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जे नवीन नवीन अपडेट येईल, नवीन व्हिडिओ येईल, ते सर्वांच्या अगोदर तुम्हाला आल्या यायला हवे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच यानंतर मी सर्व कॉलेज, सर्व गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, डीम युनिव्हर्सिटी सर्वांचे एक प्रिफरन्स लिस्ट घेऊन येईल, जे नक्कीच तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये एक हेल्पफुल फॅक्टर ठरेल. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.